लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कोविड-19 म्हणजे 2019 या रोगाची उत्पत्ती जगाच्या कुठेतरी भागात झाली, 20 आपल्या देशामध्ये याचा प्रादुर्भाव झाला, 20 तर 21 आता जाता जाता अजूनसुद्धा लोकांना भीतीच वाटते। मी नेहमीच सांगतो की कुटुंबातली बरीचशी लोकं गेली, नात्यातली गेली, मित्र गेले, सहकारी गेले, आपण ओळखत नसलेले असे आपल्यावर प्रेम करणारे जनतेचे भाग गेले। पूर्वी प्लेग, कॉलरा आणि तशाच प्रकारचा कोविड, हा कोविड का पूर्णतः जाणार नाही, परंतु त्याची तीव्रता कमी होत जाईल। लसीकरण झालं, त्याला उपाय सापडले, परंतु जी अर्थकारणाची जी स्थिती झाली, आज मी CBD ज्याला पूर्वी यायचो त्याला पूर्ण गजबजलेला CBD असायचा, आज जर बघितलं मी तर एक नैराश्य आहे। आणि म्हणून दुर्गा मातेला सांगितले का ते नैराश्यता दूर करण्याकरता तूच ताकद दे। आमच्यावर देशावर प्रेम करण्याची भावना, माणसावर प्रेम करण्याची भावना आणि स्वतः जगता जाता सर्वांनीच जगावं अशा प्रकारची वृत्ती सर्वांमध्ये निर्माण व्हावी अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे। तर CBD आल्यानंतर मी नेहमीच म्हणतो की CBD हे एक जरी कॉलनी असली तरी एक प्रकारचे इतके ऋणानुबंध एकमेकाचे गुंतलेले आहेत की एक गावट, म्हणजे गावाकडे असलेले लोकांचे एकमेकाविषयी जी प्रेम भावना असते, एकमेकाच्या सुखदुःखात समरस होण्याची भावना असते, ती CBD आल्यानंतर नेहमीच जाणवते। धर्म, जात, पंथ, वर्ण पक्षाच्या पलीकडे जाऊनसुद्धा लोक एकमेकावर प्रेम करतात आणि चांगलं लक्षण आहे आणि असंच राहिलं पाहिजे।